प्रमुख अतिथि प्रोफेसर रोहित तेलंग सर एंड टीम। जाळी समयतली वाद तेज ज्ञानाचे पसरावे अवघ्या या जगात तरी दीप प्रज्वलाने करूया या कार्यक्रमाची सुरुवात। मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी सविनय विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करावे। प्रोफेसर रोहित तेलंग सर अँड टीम यांचे स्वागत करण्यासाठी मी प्राचार्य साकरकर मॅम यांना विनंती करतो। जी माहिती द्यायला आलोय ती प्रॉपर तेव्हाच देता येईल मला जेव्हा तुम्ही मला प्रॉपर रिस्पॉन्स द्याल। मराठीमध्ये कन्व्हिनियंट आहात सगळे। ब्रेनचा भाग आहे अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांच्या फर्स्ट इयर वाल्यांना आहे। लेफ्ट हेमिस्फिअर जो असेल तो राईट बॉडी पार्टला कंट्रोल करतो आणि राईट हेमिस्फिअर जो असेल तो लेफ्ट बॉडी पार्टला कंट्रोल करतो। तर या हेमिस्फिअर मध्ये लोब असतात। असं का आहे? न्यूरॉन्सचे बॉन्ड किती स्ट्रॉंग आहेत हे मॅटर करतं। त्यामध्ये तुमच्या टेम्पोरल लोब मध्ये जेवढे न्यूरॉन्सचे बॉन्ड जास्त किंवा न्यूरॉन्सची क्वांटिटी जेवढी जास्त असेल तेवढी ती क्षमता तुमची चांगली असते। आता टेम्पोरल लोब मुळे काय होतं ऐकण्याची क्षमता। मी टीव्हीवर किंवा रेडिओवर घरी गाणं वगैरे वाजत असेल एखादं नवीन गाणं आलं एक ते दोन वेळा ऐकलं तर ते मेमोराईज होऊन जातं त्याचे कडवेच्या कडवे पाठवून जातात तुम्हाला। आणि एका ऑक्सिपिटल लोब मध्ये ज्यांच्या जास्त न्यूरॉन्सचे बॉन्ड असतील त्यांची पाहण्याची क्षमता चांगली असेल असे मुलं मॅप चांगला समजू शकतात रस्ते विसरत नाहीत। एखादी जर डायग्राम बघताय तर एकदा जरी असं हलकीशी नजर मारतात त्याच्यावर तर प्रॉपर ती डिझाईन तशीच्या तशी काढू शकतात डायग्राम तशीच्या तशी काढू। ज्ञानेंद्रियां मार्फत जे आपण सिग्नल्स घेतो ते इलेक्ट्रिकल सिग्नल्स हिप्पोकॅम्पस मध्ये जातात मेमरी मध्ये कन्वर्ट होतात। ती शॉर्ट ट्रिक इम्पॉर्टंट वाटली नाही आपल्याला 20 सेकंदांपर्यंत जर ती महत्वाची वाटली नाही तर ती लॉंग टर्म मेमरीमध्ये कन्वर्ट होत असते परमनंट मेमरीमध्ये। एखाद्याला हिस्ट्री सोपं केलं असेल हिंदी सोपं केलं असेल इंग्लिश सोपं केलं असेल एखाद्याला सायन्स खूपच हार्ड जातं त्यात रुची नसल्यामुळे ते हार्ड जातं आणि तुम्ही अभ्यास त्याचा करण्याचं टाळता त्यामुळे ते अधिक अधिक कठीण होत जातं। मोठा आधार करा पाहिला सगळ्यांनी बाहुबली मूवीचा जो हिरो आहे त्याचं नाव आहे प्रभास। त्यामध्ये त्याचं जे कॅरेक्टर दाखवलं त्याचं नाव काय दाखवलं पहिल्या मूवीमध्ये दोराणी अमरेंद्र बाहुबली त्याचा डबल रोल दाखवला शिवा त्याचा मुलगा त्याचं नाव हो युगामी ती अशा काळ्या उचलून उचलून त्या तिथे टाकते तीन बांध मारते ती देवसेना। ओके विलन तो पहिला पण टक्कर घेत होतो बल्लालदेव आहे ना मोठ्याने बोला थोडं त्याचं छोटं नाही मूवी मध्ये खूप सीन आहे त्याच्यावर दिलेले पण लक्षात नाही राहिलं नाव विज्जल देवा असं नाव आहे। हा आणखी एक दुसरं विचारतो ती पिंड उचलतो बघा बाहुबली पाण्यामध्ये जातो कोणासाठी उचलतो आईसाठी बल्लालदेव शिवगामी देवी कालकेय तो काळा दाखवला हे इम्पॉर्टंट होते। तुमच्या टीचिंग स्टाफ बद्दल बोलायचं झालं किंवा माझ्याबद्दल बोलायचं झालं शोले पाहिले बाकी धंडो माहिती आहे बसंती माहिती आहे सगळं माहिती पण गब्बर सिंगच्या वडिलांचं नाव मूवी मध्ये उल्लेख आहे त्याचा गब्बर सिंग हरी सिंग गबा 302 जे काही त्याला 25 सजा वगैरे होते ते आठवलं नाही पण त्याच्या वडिलांच्याकडे काही इम्पॉर्टन्स नव्हतं म्हणून त्या गोष्टी मेमोराईज होत नाहीत आपल्याला। दुसरा भाग सेंटर मध्ये कलरफुल आहे आणि दुसऱ्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईट आहे कोणती मजा येईल पाहायला साऊंड वाली आवडेल आपल्याला। तिसरा पॉइंट असेल मूवी स्टोरी लाईन तो हातात आल्या आल्या कोणाला बघता सगळ्यात पहिले म्हणजे स्वतः महत्वाचं आहे की म्हणजे जो कोणता एक्सपिरियन्स स्वतः घेतलेला असतो तो जास्त लॉंग टर्म पर्यंत लक्षात राहतो दुसऱ्यांनी सांगण्यापेक्षा। त्यानंतर पाचवा आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे युनिक असली पाहिजे एखादी गोष्ट तेव्हा लक्षात राहील बाहुबली युनिक होता ना
तुमच्या शेजारी किंवा पालेमध्ये बाहुबली नाही आहे का? म्हणून तो लक्षात राहील. आता एका प्रश्नाचं उत्तर 10 पॉइंट असतात, ते वाचून जातो आपण आणि पेपरमध्ये लिहिताना 7 एकदम स्पीडने लिहितो आणि शेवटचे 2-3 आठवत देतो. कदाचित शेवटचे 2 आठवत असतात, 8व्या नंबरचा आठवत नाही. मग ताण देतो डोक्याला, प्रेशर देतो डोक्याला, ते काही आठवत असते. मग कधी मेंदूसाठी आपण काहीच करत नाही. तर या ब्रेनला ऍक्टिव्ह करण्यासाठी न्यूरॉन्स जे असतात की नाही, न्यूरॉन्स खूप सारे आहेत पण ऍक्टिव्ह नाही. जेवढी गरज आहे तुमचं काय आहे, तुम्ही सकाळी उठले, तयारी केली, कॉलेजला आले, अभ्यास केला, संध्याकाळी झाले, सुस्त पडून राहिले, थोड्या वेळाने ब्रेश होऊन थोडा अभ्यास केला, पुढे बाहेर जाऊन आले, संध्याकाळी जेवले, मेसवर की झोपले, सकाळी उठले की रुटीन, हे ठरलं ऍक्टिव्हिटीज ज्या म्हणतो आपण अभ्यासा व्यतिरिक्त, ज्यांनी न्यूरॉन्स ऍक्टिव्ह होतात. जर चेस कोणी खेळत असेल किंवा पझल सोडत असतील, कलर टूप वगैरे सोडत असतील, ते खूप बेनिफिशियल असतं. कारण त्यांनी काय होतं, ताण येतो, न्यूरॉन्स